दोन ग्रामपंचायतीच्या वादात गिरिराज सोसायटीचा विकास रखडला असून येथील नागरिक सोयी सुविधेपासून वंचित आहेत. वाळूज औद्योगिक वसाहतीलगत असलेल्या आणि पंढरपूर आणि वळदगाव या दोन्ही ग्रामपंचायतीच्या वादात अडकलेल्या गिरिराज हाऊसिंग सोसायटीतील विकास कामे रखडल्याने मुख्य रस्ता, ड्रेनेज लाईन, पथदिवे आणि पिण्याचे पाणी या नागरी समस्यांपासून नागरिक वंचित राहत आहे. त्यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले असून ते आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. गिरिराज हाऊसिंग सोसायटी या नागरी वसाहतीत जवळजवळ 300 घरांचे कुटुंब राहतात. येथील लोकसंख्या जवळपास 1500 असून मतदारांची संख्या 1800 आहे. ही वसाहत पंढरपूर जवळ असल्याने या वसाहतीचे मतदान पंढरपूरकडे आहे. मात्र घरांच्या नोंदी वळदगाव ग्रामपंचायतीमध्ये आहे. मतदान एका ग्रामपंचायतीला आणि घराच्या नोंदी दुसऱ्या ग्रामपंचायतीला अशा दोन्ही ग्रामपंचायतीच्या वादात अडकलेल्या या गिरिराज हाऊसिंग सोसायटीतील नागरी समस्यांकडे दोन्ही ग्रामपंचायतीचे पदाधिकारी डोळेझाक करीत आहे. सदर आमच्या सोसायटीची इतकी गंभीर समस्या आहे की सोसायटीमध्ये ड्रेनेजचा सुरुवातीपासून जसं सोसायटी झालेली आहे तेव्हापासून ड्रेनेज समस्या आहे आणि ड्रेनेजचं पाणी इकडं तिकडं वाहत असल्यामुळं गंभीर रोगाला सामोरं जाण्याचं जे येतं वेळ आलेली आहे आणि इथे डासाचं जे मुक्त संचार आहे इथं कुठली फवारणी होत नाही आणि रस्त्याने चालताना माणसाला पायी व्यवस्थित चालता येत नाही. गुडघेतकले खड्डे इथे झालेले आहेत आणि प्रत्येक नेते इथे येऊन भरपूर आश्वासन देऊन जातात पण पाहिजे तसं काम होत नाही आणि आजपर्यंत ही सोसायटी प्रत्येक विकास कामाला मुकलेली आहे आणि प्रत्येकाने आश्वासन देऊनसुद्धा कामाची पूर्ती झालेली नाही आहे. त्याच्यामुळं इथले नागरिक म्हणजे भरपूर भयभीत आहेत आणि इथले कामही व्यवस्थित होत नाही त्याच्यामुळं राहणं इथं लोक पसंत करत नाही. भरपूर लोकांनी इथं घरं विकून दुसरीकडं स्थलांतर केलेलं आहे तरीसुद्धा इथल्या लोकांची समस्या जाणून घेऊन दोन्ही ग्रामपंचायतींनी इथली समस्या जाणून घेऊन इथल्या लोकांचं निवारण करावं, इथल्या विकास कामाला वेग द्यावा ही आमची नम्र विनंती आहे. या नागरी वसाहतीत जाण्यासाठी एकमेव मुख्य रस्ता आहे. हा रस्ता खोलगट असल्यामुळे वाळूज औद्योगिक वसाहतीमधून येणारे पावसाचे पाणी या रस्त्यावरून नदीच्या स्वरूपात वाहते. हे पाणी येथील नागरिकांच्या घरात शिरते. येथे ड्रेनेज लाईन नसल्यामुळे अनेकांचे शौचालय आणि सांडपाणी या रस्त्यावर येते. त्यामुळे या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे डबके निर्माण झाले असून त्यातून वार काढता काढता वाहनधारकांच्या विशेषतः दुचाकीस्वारांच्या नाकीनऊ येतात. तसेच या वसाहतीमध्ये ये जा करण्यासाठी एकच मुख्य रस्ता असल्याने येथे नेहमी वर्दळ असते. सांडपाण्याचे डबके चुकवीत आणि चिखल तुडवीत शाळकरी मुलांसह कामगार आणि नागरिकांना या रस्त्यावरती चालताना तारेवरची कसरत करावी लागते. मी इथं 15 वर्षापासून राहते तर आमच्या इथं 15 वर्षापासून आम्हाला प्रथम म्हणजे ड्रेनेज लाईनची समस्या आहे, लाईट आणि पाण्याची. तर घोडके साहेबांनी समजा आमचं ते ग्रामपंचायतमधून वळदगावमधून त्यांनी आम्हाला अर्धा रोड, पिण्याचं पाणी आणि आता समजा थोडक्यात म्हणजे ते लाईटीची पण व्यवस्था करणार आहेत. पण तरी आम्ही त्यांना एवढं सांगू की तुमची ग्रामपंचायत आणि वळदगाव आणि पंढरपूरमध्ये जे काही तुमचं आहे तुम्ही तुमचं ते समयिकमध्ये घेऊन आम्हाला ड्रेनेज आणि रोड या दोन गोष्टींचं नाही का आम्हाला करून समस्यांचं कारण करून द्यावं. कारण आमच्या मुलांना सकाळी शाळेत जाण्यासाठी आम्हाला आता आमची दुकान आहे, आम्हाला सामान वगैरे आणण्यासाठी करण्यासाठी आम्हाला इथून येता जाता ते पाय म्हणजे घसरून पडतात, रोडवर गाड्या पडलेल्या आहेत, काही जणांना भरपूर अशी दुखापत झालेली आहे. त्याच्यामुळे त्यांनी रोडकडे प्रथम म्हणजे लक्ष करावं आणि आम्हाला ड्रेनेजचे पण कार्य करून द्यावं एवढे आम्ही घोडके साहेबांना आणि समजा दोन्ही ग्रामपंचायतमध्ये आम्ही विनंती करतो. त्याचप्रमाणे विद्युत दिवे, कचरा कोंडी आणि पिण्याचे पाणी आदी विविध समस्यांनी येथील नागरिक त्रस्त केले आहेत. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदार आणि खासदार यांच्याविषयी नाराजी आहे. जिल्हा परिषदेच्या 14व्या वित्त आयोगाच्या लोकसंख्येनुसार दरडोई मिळणारा निधी हा पंढरपूर ग्रामपंचायतीला मिळाला आहे. पंढरपूर येथील वार्ड क्रमांक 5 मध्ये गिरिराज हाऊसिंग सोसायटी, प्रेमी चंचल हाऊसिंग सोसायटी, कदम कॉलनी, दीपनगर आणि सलामपुरे नगर आदी नागरी वसाहतींचा समावेश आहे. गिरिराज आणि प्रेमी चंचल या सोसायटीत अंदाजे 1500 लोकसंख्या आहे. सरासरी 400 रुपये दरडोईप्रमाणे जवळजवळ 6 लाख रुपये या सोसायटीचे पंढरपूर ग्रामपंचायतीला मिळाले. मात्र त्यातील 1 रुपयाची काम या सोसायटीत करण्यात आले नाही. कामगार चौक के सामने गिरिराज हाऊसिंग सोसायटी है, वहाँ का बोले तो पंढरपूर और वळदगाव ग्राम पंचायत में आती है वो, तो उसकी असूली टैक्स बोले तो वळदगाव में ही असूली होती है और हर बारिश में रास्ते खराब हो जाती है, जाने आने को सामना करना पड़ता. रास्ते इतनी खराब है, बच्चे को स्कूल में छोड़ने के समय जाना आना पड़ता. इतनी हमारे बोले तो ग्राम पंचायत पंढरपूर वळदगाव हमारे तरफ ध्यान नहीं दे रहे. बाकी हमारे मांगे एक ड्रेनेज लाइन है, एक रास्ते का है. हमारे को दोनों चीज पूरी होना चाहिए.
एवढा रोड खराब आहे, ड्रेनेज लाईन नाही 15 वर्षापासून. सर आता घोडके सरांनी थोडं केलं आहे आमच्या इकडे भरपूर, पण तरी पण आमची समस्या अशी आहे की तुम्ही ड्रेनेज लाईन रोड तुरत करावा. आणि किंवा मुलांना शाळेत जायला खूप त्रास होतो आहे आमच्या, आमच्या गाड्या येत नाही, आम्ही कुणाला दवाखान्यात न्यायचं असलं तो प्रश्न आमचा खूप गंभीर आहेत. आमच्याकडे एक तर ॲम्ब्युलन्स वगैरे सोय नसते, काही नसते, त्याच्यामुळं आम्हाला अर्जंटमध्ये थोडं तरी रोड व ड्रेनेज लाईन करावी ही सर्व दोन्ही ग्रामपंचायत आमची विनंती आहे. तेव्हापासून मी इथं राहतो, तिथं कोणत्याही सुविधा नाही. आणि इथल्या परिचय म्हणजे भानगड अशी साहेब की इथं दोन ठिकाणी पंचायत आलेली आहे, काही पंढरपूरमध्ये आणि काही वळदगावमध्ये. हे तू इकडचे आमचे नागरिकाचे काही काळजी घेत नाही. आता इथं ड्रेनेज लाईन नाही, पिण्याचे पाणी नाही, पुन्हा रस्त्याची सोय नाही. रस्त्याची सोय नाही, लेकरायची शाळे सकाळच्या शाळेला 7 वाजताच तयारी करणं लागायची, तर ते ड्रेस वगैरे रस्त्यात जाणं येणं फार कठीण पडतं साहेब आम्हाला. तुमची काय मागणी आहे? आमची मागणी असंच आहे का दोन्ही पंचायतकडून कोणी ना कोणी जरी काळजी घ्यावं, ड्रेस लाईन करावं, पिण्याचं पाणी द्यावं आणि रोड करावं, एवढी माझी समस्या आहे साहेब. येथील अत्यावश्यक नागरी समस्या सोडवण्यात याव्यात, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा या वसाहतीमधील गौरव राठोड, अकबर पठाण, सुलोचना महाजन, सारिका राठोड, शेख शौकत, मोहम्मद इस्तेखार अन्सारी, लईक अहमद, बंडू महाजन, कृपाशंकर पांडे, शेख सलमा, सविता म्हस्के, गंगूबाई पवार, कल्पना खंडागळे, हर्षदा धाडकर, दादाराव अंबोरे आदींनी दिला आहे. वाळूजवरून सुदाम गायकवाड, AI News औरंगाबाद.